एक्स फाइलियर हेरिटेज स्कूलच्या एमपी थिएटरमध्ये साकेत प्रकाशनतर्फे झालेल्या सोहळ्यात शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या भारतीय शिक्षण संस्कृतीचे शिल्पकार या पुस्तकाचं प्रकाशन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते, तर मुलांचे व्यक्तिमत्व साकारताना या पुस्तकाचं प्रकाशन कवी संगीतकार डॉ सलील कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी बाल शिक्षण महर्षी रमेश पानसे उपस्थित होते. तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापक संचालक लीना बनसोड, साहित्यिक बाबा भांड, विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ चंद्रकांत कुलकुंडवार, डॉ प्राजक्ता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. आपण ज्या गोष्टींसाठी मुलांना तयार करत आहोत त्या भविष्यात असतील की नाही हे सांगता येणार नाही, त्यामुळे त्या स्पर्धेमागे न धावता मुलांमधील सर्जनशीलता, उत्सुकता, क्षमता यांना अधिक अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे असं शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितलं. बाल शिक्षणात काम करताना सामाजिक सत्य सापडले. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून लहान मुलांमधून प्रौढ तयार होत असल्यानं लहान मुलांच्या अनुषंगानं बाल शिक्षणाची रचना करावी असं प्रतिपादन पानसे सर यांनी केलं. वास्तविक पाहता जी भाषण मी ऐकली, खर तर मी असं म्हणू शकतो की त्यांनी सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे, यांनी सांगितलं त्याच्याशी मी सहमत आहे असं म्हणून माझं भाषण मला संपवता आलं असतं. पण तरीही आज मला या पुस्तकांच्या निमित्ताने एक दोन गोष्टी आपल्या सगळ्यांशी बोलायची इच्छा. पहिली गोष्ट अशी की मांढरे सरांकडे एक मोठं आव्हानात्मक काम आलेलं आहे, ते म्हणजे नवीन शिक्षण धोरण अंमलात आणण्याचं. नवीन शिक्षण धोरण ज्यांच्यासाठी अंमलात आणायचं आहे, ती छोटी मुलं, मोठी मुलं, शाळेची मुलं आणि पुढे महाविद्यालयाची मुलं, त्यांच्यासाठी हे धोरण आहे. आणि तसं जर का असेल तर या धोरणाचा विचार प्रत्येक पातळीवरच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून केला पाहिजे. सकारात्मक, प्रेरणादायी असे पालकत्व स्वीकारले पाहिजे. अनेकदा पालक आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादत असतात, प्रिव्हिलेज वाटते अशा पद्धतीनं पालकत्व स्वीकारावे असं मत संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. मला नेहमी एक सवय की सुरुवात पुस्तकाची मी प्रस्तावनेपासून सगळं वाचतो, कारण त्या सगळ्यामध्येच मजा असते. त्याच्यात सगळं सुरुवातीपासून फार छान आहे. पण मला सगळ्यात जास्त लक्षात राहिलं जे वाक्य पुस्तकातलं की डोंबाऱ्याचं छोटं पोर काठी घेऊन दोरीवरून जेव्हा चालत असतं तेव्हा खाली आई किंवा वडील ढोल वाजवत असतात. त्या दोरीवरून चालणाऱ्या मुलाला हे माहिती असतं की ढोल वाजतोय म्हणजे आई बाबा आहे. पालकत्व म्हणजे हेच असतं, आपला ढोल दोरीवर चालणाऱ्या मुलाला ऐकू यायला हवा. हे उदाहरण मला इतकं जास्त आवडलं, एक्झॅक्टली तेच आहे. मला आता जो नुकता चित्रपट केला एकदा काय झालं तो स्टोरी टेलरवरचा होता, मांढरे सरांनी पण तो बघितला होता, सचिन सरांनी पण बघितला होता, म्हणून त्यांना असं वाटलं होतं की यांनी इकडे पालकत्वावर बोलायला पाहिजे, कारण तो पालकत्व या विषयावरचा होता, स्टोरी टेलिंगवरचा होता. मला स्वतःला असं वाटतं स्वतःच्या अनुभवावरनं पण की प्रिव्हिलेज म्हणून जर पालकत्व घेतलं तर सगळं बदलतं. तीन मला पॉसिबिलिटीज वाटतात, प्रिव्हिलेज, रिस्पॉन्सिबिलिटी आणि बर्डन. पुन्हा एक नव्याने मांडणी केली, पुन्हा अधिक खोलवर या सर्व संत विचारांना जाणून घेतले आणि भारतीय शिक्षण संस्कृती शिल्पकार हे पुस्तक आज आपल्या समोर शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे सरांच्या हस्ते प्रकाशित झाले. भारतीय संत विचारवंत सामाजिक नेते यांच्या शिक्षण संदर्भातल्या विचारांचा तसेच त्यांच्या कार्याचा मागोवा या पुस्तकात घेतलेला आहे. या सर्व विचारवंतांचे शैक्षणिक विचार आजच्या युगामध्ये खास करून नवीन शैक्षणिक धोरणाशी कसे जुळतात याचं प्रदीर्घ विवेचन यात आहे. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गौतम बुद्ध यांच्यापासून तर रवींद्रनाथ टागोर, महात्मा फुले, विवेकानंद, ओशो, साहेबराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी ते गिजूबाबू, ताराबाई मोडक, के पी नाईक असे एकूण शिक्षण क्षेत्रातले 29 संत विचारवंत आणि शिक्षक येत आहेत. आणि याचा समारोप मी बाल शिक्षण महर्षी रमेश पानसे सरांच्या विचारून घेऊन थांबलोय.
मुख्यमंत्री हे सर्व विचारवंत भारतीय निवडले असून त्याचे कुठलेही विचार आज 21व्या शतकातील प्रश्न कसे सोडू शकतात अशी मांडणी आहे. कलागुणांना वाव देण्यासाठी वाचकांना संस्कार महत्वाचा आहे, हे संस्कार सचिन जोशी यांच्या पुस्तकांमधून होत असल्याचं साहित्यिक बाबा भांड यांनी सांगितलं. कारण कुठलीही प्रकाशन संस्था ही लेखक, वितरक, प्रकाशनचे वाचक या संगतीने होत असते. आज या दोन ग्रंथांचं प्रकाशन आपण करत आहोत. मुलाचं व्यक्तिमत्व घडवताना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या मंडळीने मौल्यवान काम केलं, हे दोन ग्रंथ प्रकाशनाची संधी जोशी सरांनी साकेत प्रकाशनावर दिली. या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत उपस्थितांची मन जिंकली. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.